हाय मैत्रिणींनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एका छान अशा व्हिडिओसोबत। आणि ही जी ब्लाऊज डिझाईन आहे ती ऑलरेडी चॅनलवरती अपलोड झालेली आहे। तर डिझाईन तयार केल्यानंतर तुम्हाला ब्लाऊज जर का कटिंग करायचं असेल, तुम्ही अगोदरच जर ब्लाऊज कटिंग केलेला नसेल तर अशा वेळेस तुम्ही काय करणार आहात हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आज इथं सांगणार आहे। तर एकदम डायरेक्ट कापडावरती कटिंग आणि कपडा जर कमी असेल अशा वेळेस आपण कटिंग कशी करायची आहे, तुमच्याकडे पेपर कटिंग नसेल तर। तर इथं बघा, मी खालच्या साईडला अंतर घेतलेलं आहे इथे 2.5 इंचाचं, व्यवस्थित इथं पाठीचा जो भाग आहे डिझाईन बनवलेला तो जसाच्या तसा मी इथं अंथरून घेतलेला आहे। फक्त जे आपण गळा रुंदीचं माप आहे ते सोडून द्यायचं आहे। आणि हा भाग जो आहे तो पुढे सरकवून घेतलेला आहे। बघा, मी गळा रुंदीचं अंतर जे आहे तेवढं अंतर आपलं वाचलं जातं, बाकीचं आहे तसं मी इथं आखून घेतलेलं आहे। बघा, व्यवस्थित बघायचं आहे इथे। बघा, मोंडा खोलीला पुढच्या भागासाठी 1/2 इंचाने खोल आकार देऊन घेतलेला आहे। अतिशय सोपी पद्धत आहे, नक्की ट्राय करून बघायची आहे। तुम्हालाही हा ब्लाऊज बरोबर जमणार आहे। तर 2.5 इंचाची जी लाईन होती ती व्यवस्थित अशा पद्धतीने आखून घ्यायची आहे। आणि पुढे मग आपल्याला व्यवस्थित माप हे टाकायचे आहे। तर इथं बघा, गळ्याचं माप टाकलेलं आहे मी इथे। तर इथं घेतलेलं आहे मी 5.5 इंचावरती गळा। त्याच्यानंतर आपल्याला कटोरीचं माप इथं काढून घ्यायचं आहे। तर ते मी कसं काढत आहे ते व्यवस्थित बघायचं आहे। तर बघा, हा जो पाठीचा भाग आहे डिझाईन बनवलेला तो घ्यायचा आहे। आणि इथे बघा, कटोरी आपल्याला जेवढी टाकायची आहे ना तेवढं माप घ्यायचं आहे। तर मी इथे 5 इंचाची कटोरी टाकलेली आहे। आणि उरलेलं जे अंतर होतं ना, तर व्यवस्थित बघायचं आहे इथं उरलेलं अंतरवरती मार्किंग करायची आहे। 5 इंच पुढे सोडून द्यायचं आहे। तर आपली गळा रुंदी मी पुढे टेपनी सोडून दिलेली आहे आणि त्याच्या पुढे 5 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे। तर इथं जे खून केलेली आहे 5.5 इंचावरती गळ्याच्या तिथे तो आकार, आणि इकडे जे मार्किंग केलेलं आहे 5 इंचावरती हे अंतर आहे ते एकाला एक जोडून घ्यायचं आहे। तर हा झाला आपला कटोरी साईड पार्टचा आकार। तर अशा पद्धतीने हा आकार आपल्याला मिळून जातो। ह्याच्यानंतर आपण आता कटोरीचं माप काढणार आहे। तर त्याच्या आधी बघा, इथं क्रॉसपट्टीसाठी आकार द्यायला इथं मी 1/2 इंचावरती एक तिरपी लाईन मारून घेत आहे। बघा, तर हा क्रॉसपट्टीचा आकार आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला माप टाकायचे असतात। तर क्रॉसपट्टी जी आहे ती आपण सगळं वेगवेगळं कटिंग करून घेत आहोत। बघा इथे, तर इथं मी कटिंग करून घेत आहे, कटोरी कट करून घेतलेली आहे। आणि इकडं बघा, खालच्या साईडला थोडंसं 1/2 इंचाने वरती घेतलेलं आहे साईड पार्ट। तर इथं आपण आता बाहीची कटिंग करत आहोत। तर बाही जी आहे ना ती आहे 5.5 इंचाची। तर त्याच्यामध्ये 1 इंच अस्तरच्या बाहीमध्ये कंपल्सरी ॲड करायचा असतो, म्हणजे 6.5 इंच ही उंची घ्यायची आहे। व्यवस्थित बघा। आणि त्याच्यानंतर रुंदी जी घ्यायची आहे, तर इथं मी घेतलेली आहे रुंदी 9 इंचाची, 9 इंच रुंदी घेतलेली आहे। छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि डाऊन केलेला आहे 3 इंचाने। आणि अशा पद्धतीने बाहीला मी आकार देऊन घेतलेला आहे। बघा, खूप सोपी बाही आहे। प्रत्येक व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्या मापाची बाही सांगितलेली आहे। दंडघेरा आहे 6 इंचाचा प्लस 1.5 इंचाचं मार्जिन आणि आकार देऊन घेतलेले आहेत। बघा व्यवस्थित, ह्याची आपण आता बाहीची पण कटिंग करून घेत आहोत। बघा, तर ह्या बाहीला फुगा वगैरे काही येत नाही अशा पद्धतीने कटिंग केल्यावर। बॅक साईडला बाहीला जास्त फुगेर आकार द्यायचा नाही आहे। आणि पुढचा बाहीचा मोंडा जो आहे तो आपण नंतर कट करणार आहोत, कारण का दोन्ही बाह्या आहे एकाच साईडच्या होऊ नये म्हणून आपण तो मोंडा नंतर कट करून घेऊ। आता आपण इथं काढणार आहोत कटोरी। तर कटोरीचा साईड पार्ट जो आहे तो घेतलेला आहे मी। आणि ही जी कटोरी आहे याची कटिंग ऑलरेडी चॅनलवरती अपलोड आहे, तुम्ही चॅनलला जाऊन बघू शकता। तर कटोरीमध्ये थोडेफार बदल करायचे असतात मापानुसार। जर तुमच्याकडे एकच कटोरी असेल तर फास्ट कटिंग जे आहे तर अशा पद्धतीने। तर बघा, इथे हाईट कमी आहे तर इथं बघा मी 1/2 इंचाने कटोरी कट केलेली आहे। आणि त्याच्यानंतर ही कटोरी जी आहे ती जशीच्या तशी आपण इथं कट करून घेत आहोत। बघा, जशी होती तशी मी इथं कटोरी ही कट करून घेतलेली आहे। खूप सुंदर बसते ही कटोरी, अजिबात चपटी वगैरे बसत नाही।
तुम्ही ट्राय करून बघा, आणि ज्यांना कोणाला लिंक मिळाली नाही तर नक्की मला कमेंट करून सांगायचं आहे, आणि कटोरी कशी बसली ते पण सांगायचं आहे बघा। तर इथं आपण आता राहिलेली फक्त क्रॉसपट्टी आहे ती कट करून घेत आहोत। तर इथं क्रॉसपट्टीचं माप घेण्यासाठी आपण छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच घेतलेला आहे बघा माप। ही झाली रुंदी, त्याच्यानंतर आपण उंची घेत आहोत। तर पुढच्या साईडला मी घेतलेली आहे 4.25 इंचाची आणि खालच्या साईडला घेतलेली आहे 3.5 इंचाची, कारण का आपल्याला ही क्रॉसपट्टी कमी पडायला नको म्हणून। आणि आकार असा द्यायचा आहे व्यवस्थित क्रॉसपट्टीला। तर क्रॉसपट्टी पण आपण इथं कट करून घेतलेली आहे बघा। तर कमी जास्त करायचे असल्यावरती तुम्ही स्टिचिंगच्या वेळेस करू शकता, काही प्रॉब्लेम येत नाही। तर आपली कटिंग संपूर्ण इथं रेडी झालेली आहे। तर आपण हे मेन ब्लाऊजचा पीस आहे हा, ह्याच्यावरती ठेवून सर्व कटिंग करून घेत आहोत बघा। तर अस्तरचा कपडा ठेवून 1/2 इंच मार्जिन ठेवून आपण हे स्लीव्ज कट केलेली आहे। याच्यानंतर साईडचे जे पार्ट आहेत ते सगळे व्यवस्थित ठेवायचे आहे। क्रॉसपट्टी ठेवून कट केली, त्याच्यानंतर आपला कटोरीच्या साईडचा पार्ट जो आहे तो ठेवलेला आहे, तो कट केलेला आहे। आता आपण याची कटिंग करून झाल्यानंतर याचं स्टिचिंग पण मी तुम्हाला दाखवणार आहे। तर ह्याची कटोरी कशी रेडी होती ते पण बघायचं आहे, की ही जी कटोरी कट करण्याची पद्धत आहे थोडीशी वेगळी होती, म्हणून तुम्ही ही बघायचं आहे लास्टपर्यंत की कटोरी कशी बसते, याची व्यवस्थित बसते की नाही। आता कटोरी घेतलेली आहे आपण, आणि उलट्या बाजूला मेन कपड्यावरती कटोरी ठेवायची आहे। दोन्ही पार्ट समोरासमोर ठेवले आणि साईडने स्टिच करून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित। तर ही पण कटोरी अजिबात चपटी होत नाही, एकदम खोगीर बसते। तर साईडचा पार्ट स्टिच करून घ्यायचा आहे व्यवस्थित। नंतर टक्स कसा घ्यायचा आहे हे पण मी तुम्हाला लगेच दाखवत आहे। व्हिडिओ थोडासा मोठा होईल पण तुमच्या कामाचा आहे। तर इथं बघा हा जो कपडा आहे हा शालू टाईप बनारसी सिल्क कपडा आहे, तर तो थोडासा गोळा होतो। तर टिप मारताना हा कपडा थोडासा खेचून घ्यायचा आहे कुठे गोळा वगैरे झालेला असेल तर। तर सेम पद्धतीने आपण दुसरे पण कटोरीचा जो पार्ट आहे तो जोडून घेतला। आता कटोरीचा जो साईड पार्ट असतो तो जोडायचा आहे। खाली ठेवलेला आहे उलटा आपण मेन कपडा, आणि वरती अस्त्र ठेवायचं आहे। आणि बघा मी साईडला अशा टिपा मारून घेत आहे, संपूर्ण चारही बाजूंनी आपण ह्या टिपा मारून घेतलेल्या आहे। जास्तीचा कपडा जो होता तो कट करून टाकलेला आहे, फक्त अस्तरप्रमाणे कपडा ठेवायचा आहे। त्याच्यानंतर इथं मी कटोरी घेतलेली आहे, कटोरीचा पण साईडचा जो कपडा आहे तो इथं कट केलेला आहे बघा। आता आपण टक्स बनवणार आहोत, त्याच्या आधी हा पार्ट जो आहे तो समोरासमोर ठेवून बघायचा आहे। तर इथं कटोरी मी जोडून घेतलेली आहे बघा, बरोबर मार्जिन जी आहे ती एकसारखी द्यायची आहे बघा। आपलं हे जोडून झालेलं आहे। आता मी इथं टक्स तुम्हाला कसा घ्यायचा हे दाखवत आहे। तर बघा इथं टोकाला टोक लावायचं आहे बघा व्यवस्थित। तर टोकाला टोक लावायचं आहे, थोडंसं कमी जास्त असेल तर ते कट करून टाकायचं आहे। तर खालच्या साईडने टोकापासून बरोबर अंतर घ्यायचं आहे 1.5 इंचाचं, त्याच्यानंतर वरती अंतर जे आहे ते घ्यायचं आहे 2.5 इंचाचं, आणि तिरपी लाईन अशी मारून घ्यायची आहे, आणि याला टिप मारून घ्यायची आहे बघा। टिप मापली मारून झालेली आहे बघा टक्सला, आणि टक्स बघा एकदम उभा असा टक्स आलेला आहे, कुठेही वाकडा तिकडा झालेला नाही आहे। त्याच्यानंतर जो टक्स आहे तो फोल्ड केला आपण, ज्या साईडला आपण कटोरी जोडली होती त्याची दिशा त्या बाजूला घ्यायची आहे। आता आपण इथं क्रॉसपट्टी लावत आहोत। तर क्रॉसपट्टी जी आहे ती खालच्या साईडने 2 करून घ्यायच्या आहेत मेन कपड्याच्या, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे बघा। सुलट्या बाजूवरती अस्तर ठेवलेलं आहे, खालच्या साईडला एक दाब मार्जिनची टीप दिलेली आहे, परत अस्तरवरती दाब टीप देऊन घ्यायची आहे। आता आपण इथं क्रॉसपट्टी जोडत आहोत बघा। तर पुढच्या साईडला थोडीशी क्रॉसपट्टी सरकवून घ्यायची आहे, आणि हा कपडा जो आहे याचे धागे निघतात म्हणून आपण हा एक एक पार्ट जोडत आहोत। याचे रोल केला आणि हा भाग उचलून दुसऱ्या क्रॉसपट्टीच्या अस्तरच्या क्रॉसपट्टीवरती ठेवायचा आहे, आणि हा रोल जो आहे तो अशा पद्धतीने खोलून घ्यायचा आहे बघा। क्रॉसपट्टी एकदम छान लागल्या जाते, आणि आतून बाहेर धागे वगैरे काही दिसत नाही आहे।
तर एक बाजू आपली रेडी झालेली आहे। एक्स्ट्राचा पुढचा कपडा आपण कट केला, सेम पद्धतीने आपण दुसऱ्या बाजूला आपण क्रॉस पट्टी लावून घेणार आहोत। तर इथे आपण खालच्या साईडला एकदा मार्जिन, वरतून एकदा आप टिप दिलेली आहे क्रॉस पट्टीला। इकडे बघा कटोरी जी आहे ती परत एकदा दुसऱ्या बाजूची मी तुम्हाला दाखवत आहे। तर 1.5 इंच आडव्यात घेतलेला आहे आणि 2.5 इंच उभ्यात घेतलेला आहे क्रॉस पट्टीचं अंतर। इथे टक्स पण आपण फोल्ड करून घेतलेला आहे आणि इकडे पण आपण ही कटोरी जोडत आहोत। बघा मार्जिन जी आहे ती एकसारखी ठेवा, कटोरी अजिबात खेचायची नाही आहे, कारण का कटोरीचा आकार जो आहे तो चपटा होऊन जातो। कटोरी जर खेचली तर थोडंसं जास्तीचा कपडा होता तो कट केला आणि परत एकदा आपण ही क्रॉस पट्टी लावत आहोत। बरोबर मेन कपड्याला मेन कपड्याचीच क्रॉस पट्टी जोडायची आहे, अस्तर जे आहे ते बाजूला आहे। तर इथं बघा परत एकदा आपण क्रॉस पट्टीचा रोल केला आणि दुसऱ्या बाजूची अस्तराची क्रॉस पट्टी होती ही याच्यावरती ठेवायची आहे आणि बरोबर एकसारखी मार्जिन पकडून टिप मारून घेतलेली आहे। परत हा रोल जो आहे तो खोलला तर क्रॉसपट्टी आपली ही अशा पद्धतीने लागल्या गेलेली आहे। दोन्ही साईडच्या क्रॉसपट्ट्या लावून रेडी झालेली आहे। जास्तीचा कपडा इथे आपण कट केला। आता आपण याला आय हुकच्या पट्ट्या ज्या आहेत त्या बनवून घेणार आहोत। तरी मी तर कपडा घेतलेला आहे बघा, तर व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे। तर हा आहे 2.5 इंचाचा कपडा। तर डावा जो हात आहे त्याच्या बाजूला आपण, हा आहे माझा डावा हात, त्याला पलटी मारली म्हणजे अस्तरच्या साईडने सुरुवात केली आणि बरोबर एकदा मार्जिन पकडून खालच्या दिशेला 1/2 इंच फोल्ड करून इथं डबल फोल्डिंग करायचं आहे आणि आहे ती मारलेल्या टिपेवरती ही 5 नंबरची शिलाई देऊन घ्यायची आहे। बघा तुम्ही मध्यात दिली तरी पण चालेल, काही प्रॉब्लेम येत नाही। तर मी इथे उजव्या साईडचा पार्ट घेतलेला आहे, म्हणजे आपला उजव्या हाताच्या खाली जी बाजू येते ना ती बाजू घ्यायची आहे आणि सुलट्या बाजूने सुरुवात करायची आहे। 1/2 इंच खाली फोल्ड केलं आणि एकसारखी टिप मारून घ्यायची आहे एकदा मार्जिन। तर ही हूक लावण्याची पट्टी आहे बघा मैत्रिणींनो। काही काही मैत्रिणींचा अजूनसुद्धा खूप चुका होतात की उलट सुलट बाजू रेडी होऊन जाते। तर एरियानुसार पण ह्या टिपा ज्या आहेत त्या म्हणजे वेगवेगळ्या साईडने हूक लावायची पद्धत पण आहे। कुठे कुठे वेगळी विरुद्ध बाजू असते बघा पुणे मुंबई साईडला, तर ते पण ब्लाऊज बघून घेऊन शिवायचं आहे, काही प्रॉब्लेम येत नाही। वरतून एकदा आप टिप दिलेली आहे। तर आपल्या दोन्ही बाजू इथं रेडी झालेल्या आहेत। आपण आता पायपिन बनवून घेणार आहोत। पायपिन तुम्हाला माहीतच आहे रेग्युलरप्रमाणे, तर इथे थोडंसं कमी जास्त असेल ना तर कट करून टाकायचं आहे। बघा गळा प्रॉपर गोल आकार येतो, दोन्ही साईडला चॉकने मार्किंग करूनच इथं आकार देऊन घ्यायचे आहेत आणि नंतर आपण पायपिन करून घेत आहोत। बघा तर सिल्वर कलरची पायपिन मी लावून घेत आहे, कारण का ब्लाऊजला बॅक साईडला पण आपण सिल्वर कलरची पायपिन लावलेली आहे। त्याच्यानंतर आपण ब्लाऊज जो आहे तो सिल्वर वर्कमध्येच होता। तर इथे छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत पायपिनला। तर हा जो कपडा होता हा डिझाईन बनवलेल्या याच्यातून उरलेला होता पायपिनचा तुकडा। तर नख मारून घेतलेला आहे बघा मी आणि पायपिन पाहिजे तशी तुम्ही इथे जाड बारीक घेऊ शकता। आणि पायपिनचा ह्या पायपिनचा स्पेशल व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आपल्या चॅनलवरती। कोणाची जर का पायपिनची समस्या असेल, म्हणजे पायपिनचा गोड जो आहे तो पलटी पडत असेल आणि एकसारखा येत नसेल, तर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघायचा आहे। तर झाला आपला एक पार्ट रेडी, त्याच्यानंतर तुम्ही दुसरा पार्ट तयार करायचा आहे सेम पद्धतीने। तर इथे इकडच्या बाजूला पण आपण हा एकदा मार्जिन पकडून एकसारखी टिप मारून घेतलेली आहे। आतमध्ये थोडे छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत आणि नंतर ह्या खाचेमध्येच बरोबर पाहिजे तेवढी पायपिंग जी आहे ती टिप मारून घ्यायची आहे। तर ही बाजू पण आपली रेडी झालेली आहे, दोन्ही पार्ट आपले रेडी झालेले आहेत। तर ही कटिंग आणि स्टिचिंग कशी वाटली नक्की कमेंट करून सांगायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करा।